अज्ञात मारेकरांनी धरणे ते चिंताना फाटा दरम्यान रस्त्या दरम्यान धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या केली होती. सदर घटनेतील संशयित नराधमांवर फास्ट ट्रॅकने खटला चालून फाशीची शिक्षा देण्यात यावी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी नंदुरबार यांना जिल्हा राजपूत समाज नंदुरबारतर्फे देण्यात आले. या निवेदनात म्हणण्यात आले आहे की शिंदखेडा तालुक्यातील धरणे येथील रहिवासी प्रेमसिंग राजेंद्र विरासे व 21 हा तरुण घरातील एकुलता एक होता. घराची परिस्थिती बेताचीच असल्यानं सर्वस्वी जबाबदारी त्याच्यावरच होती. प्रेमसिंग विरासे हा तरुण पशु चिकित्सक म्हणून कार्यरत होता. घरात सर्व सुखी समाधानी सुरू असताना सणासुदीच्या दिवशी त्याच्यावर नराधमांनी धरणे चिमटाने रस्त्यावरील सबस्टेशनजवळ धारदार शस्त्रांना वार करून त्यात जीवेठार केले व त्याची नवी घेतलेली दुचाकी सदर नराधमांनी पोबारा केली. सदरचे कृत्य करणाऱ्या नराधमांचा संपूर्ण राजपूत समाजातर्फे निषेध व्यक्त करण्यात येऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल, पृथ्वीराज रावल, विजय राजपूत, महेंद्र राजपूत, सुनील गिरासे, प्रदीप गिरासे, पृथ्वीराज चव्हाण, सुरेंद्र राजपूत, कृपाल राजपूत, गणेश राजपूत, हर्षल राजपूत, नितीन नागरे, धीरज राजपूत आदींसह समाजबांधव उपस्थित होते. त्याच्या मागचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं. अशा नराधमांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. तर म्हणजे एका कायद्याच्या कसोटीमध्ये हा म्हणजे रखडं त्याला न्याय मिळणं रखडलं जाऊ नये, त्याला वेळ लागू नये आणि स्पीड न्यायालयामध्ये जलदगती न्यायालयामध्ये त्याला टाकून लवकरात लवकर त्या आरोपींना कठोराची कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि एका उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला लवकरच न्याय मिळाला पाहिजे. हिरालाल मराठे, नंदुरबार, प्रतिनिधी. एमडीटीव्ही न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर, लाईक, कमेंट करायचा विसरू नका.